मित्रांनो, उद्या म्हणजेच 21 मार्चला राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही आहे आणि या परीक्षेसाठी काही सूचना आहेत. बघा, तुमच्यासाठी काही 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला परीक्षेला जाताना किंवा मध्ये ब्रेक असेल त्या ब्रेकमध्ये काय करायचं व परीक्षेतून परीक्षा दिल्यानंतर घरी येतानासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात घेतल्या पाहिजे, तर त्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक बघा, अगदी तुमच्याशी मिळत्या जुळत्या अशा त्या गोष्टी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, केंद्रावर जाताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ते बघा. केंद्रावर जाताना एकाच वाहनाने शक्यतो तुम्ही जायला पाहिजे. आणि बघा, अगोदर कसं होतं की आपण अगोदर सेंटर बघून यायचो आणि त्यानंतर उद्या आपली परीक्षा असायची, परंतु आता तसं सेंटर बघायला वगैरे कोणी जाऊ नका, कारण तशी कंडिशन आता नाही आहे. त्यानंतर मित्रांनो, गुगल मॅपचा आधार घ्या. साधारणतः त्यामुळे एक अंदाज बांधा की आपण किती वेळेमध्ये पोहोचू शकतो आणि त्यानुसार तुम्ही घरून निघू शकतात किंवा सेंटरवर जायला निघू शकतात. आणि केंद्रावर जाताना बाहेरचं खाणं पिणं शक्यतो टाळावं. आणि सध्या अनेक भागांमध्ये जे निर्बंध आहेत त्यामुळे पोलिसांनी जर तुम्हाला एखाद्या वेळेस अडवलं तर त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्या. त्यांच्याशी हुज्जत घालत बसू नका, कारण त्यामुळे तुमचाच वेळ जाणार आहे व तुम्हीच प्रॉब्लेममध्ये येणार आहे. त्यानंतर केंद्रावर पोहोचल्यावर काय करायचं, बघा. केंद्रावर गेल्यावर परिस्थितीचा आढावा घ्या आणि ग्रुपमध्ये जाणं अर्थात टाळा. आपले जुने अगदी जीवाभावाचे मित्रमैत्रीण असतील ते भेटल्यावर त्यांना आलिंगन देणे टाळा किंवा त्यांना हँडशेक करणे टाळा. तर त्यांच्याशी अंतर ठेवून बोला आणि कमी बोलले तर अगदीच उत्तम. परंतु बघा, सर्वांनी मास्क लावलेले असेल त्यामुळे शक्यतो तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला ओळखू येणार नाहीत आणि त्यामुळेच तुम्ही त्यांना स्किप करून त्यांच्याशी नाही बोलले तरी चालेल. आणि जर ते तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी असतील तर ते तुम्हाला चांगलेच समजून घेतील. आपला वर्ग कुठे आहे याची नोंद उमेदवार घेतातच, परंतु सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. आता तिथलं वॉशरूम वापरताना काळजी घ्या. आयोगाने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेतू या फोनमध्ये असू द्या. त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर काय करावं, तर परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर आपल्या जागेवर सॅनिटायझरचा एक स्प्रे मारायचा आहे आणि त्यानंतरच तिथं बसायचं आहे. आपल्या हॉलमध्ये योग्य सुविधा आहेत की नाही याची काळजी घ्यायची आहे आणि नसल्यास ती पर्यवेक्षकाच्या किंवा तिथं जे इन्व्हिजिलर असतील त्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे. मास्क सतत तोंडावर असू द्यायचं आहे आणि आयोगाने ग्लोव्ज घालणं अनिवार्य केलेलं आहे मित्रांनो, आणि ते उपलब्ध करून देणार असल्याचंही आयोगाने आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु उन्हाळा आहे, परीक्षेचा ताण असतो, त्यामुळे आपल्या हाताला साहजिकच घाम येणं शक्य आहे, पॉसिबल आहे. त्यामुळेच तुम्ही एक एक्स्ट्रा ग्लोव्ज जर तुमचे वापरले तरी चालेल, म्हणजेच ते ग्लोव्ज जेव्हा तुमचे ओले होतील तेव्हा त्यांना ड्राय होईपर्यंत दुसरे ग्लोव्ज तुम्ही घालू शकता. आणि एकदा पेपर सुरू झाला की कोरोनाचा फारसा विचार करत बसू नका, कारण तुमच्यासारखं सगळ्यांनाच कोरोनाची भीती आहे. आणि फक्त तुम्ही प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा. एखादा शिंकला किंवा खोकलला तर त्याच्याकडे कटाक्षाने बघण्यापेक्षा तुम्ही मास्क लावण्याच्या सूचना करणे यासारखे प्रकार करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा पेपर सोडवा, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. त्यानंतर दोन पेपरच्या मध्ये काय करावं, तर परीक्षेत दोन पेपर असतात पूर्वपरीक्षेला आणि दोन पेपरमध्ये ब्रेक असतो, तर या कालावधीत एकमेकांच्या डब्यातून खाणं पाणी पिणं हे कटाक्षाने टाळायचं आहे. परीक्षा केंद्रावर बाहेर अजिबात जाऊ नका. स्वतःभोवती एक प्रकारचा बायोबबल तयार करा मित्रांनो, आणि आपला डबा आणणं शक्य नसल्यास आजूबाजूच्या एखाद्या स्वच्छ आणि सुरक्षित हॉटेलमध्ये जावं. प्रश्नपत्रिकेची चर्चा करायला कितीही इच्छा झाली तरी ती टाळावी आणि नंतर फोनवर तुम्ही अखंड चर्चा करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर. आणि हा प्रत्यक्ष संवाद जर कमी झाला तरी हरकत नाही, जे तुमचे खरे मित्रमैत्रिणी आहेत ते तर नक्कीच समजून घेतील, ऑलरेडीच मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर परीक्षा संपल्यानंतर कोणत्या गोष्टी आहेत, तर 4 वेळा परीक्षा पुढे गेल्यानंतर ती पार पडते आहे याचा आनंद तुम्हाला नक्कीच असेल. मात्र परीक्षा संपल्यानंतर थेट घरचा रस्ता धरा, कुठेही पार्टी वगैरे तुम्ही करू नका असंच तुम्हाला म्हणेल. आणि पुढच्या टप्प्यांसाठी सुदृढ राहणे तितकंच आवश्यक आहे. एवढी मोठी परीक्षा झाल्यानंतर मन सैल सुटण्याची ग्वाही देत असतं, मात्र मनावर ताबा मिळवा. गेल्या वर्षी तसाही तो आपण मिळवलेला आहे आत्तापर्यंत. आणि परीक्षा संपली म्हणजे कोविड संपला या भ्रमात राहू नका. महाराष्ट्रात सध्या रुग्णसंख्या जी आहे ती वेगाने वाढत आहे मित्रांनो, आणि आपल्याला घरी जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते, मात्र आपल्या गावातली आणि शहरातली परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घ्यावा. आणि सरतेशेवटी ही परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेच्या वेळीसुद्धा कोरोना असेल किंवा नसेल, मात्र विद्यार्थ्यांनी सहकार्य केले तर प्रशासन व्यवस्थेवरही ताण येणार नाही. मुख्य परीक्षेच्या वेळी परीक्षांच्या नियोजनात सरकारला आणखी मदत होईल
त्यामुळे पर्यवेक्षकांना आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींना वेळोवेळी सहकार्य करावं, म्हणजे मुख्य परीक्षा लांबणीवर पडण्याची वेळ येणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहे अगदी तुमच्याशी मिळत्या जुळत्या, ज्या तुम्ही परीक्षा देताना किंवा परीक्षेला जाण्यापूर्वी गेल्यानंतर लक्षात ठेवल्या पाहिजे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, फायदा होत असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता। थँक्स फॉर वॉचिंग।